नमस्कार मित्रांनो, माझं नाव अरुण प्रभुदेसाई. तुम्ही बघत आहात ट्रॅक इन टेक मराठी आणि आज आम्ही करणार आहोत अजून एक अनबॉक्सिंग आमच्या मराठी चॅनलवरती आणि ते आहे इन्फिनिक्स हॉट 7. ह्या हां हा जो आहे मित्रांनो चांगला फोन आहे, पण बरेच दिवसापासून आलेला होता हिंदी चॅनलवरती करायला वेळ मिळाला नाही. गेला आठवडाभर इतके फोन्स लाँच होत आहेत, पण म्हटलं चला मराठीवरती अजून एक युनिक एक्सक्लुझिव्ह अनबॉक्सिंग करू. फार कमी लोकांनी केलेला आहे हा. ऑलरेडी लाँच झालेला आहे, 10,000 खालचा फोन आहे. बॉक्स उघडणार, बघणार सगळं काही तुम्हाला सांगणार. बघत राहा, नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑल, सगळे नोटिफिकेशन मिळून जातील. लेट्स गेट स्टार्टेड. चला मित्रांनो, बॉक्स उघडण्याच्या अगोदर बॉक्स वरती काय लिहिलंय सगळ्यात आधी मला दिसतं, मेड इन इंडिया, विच इज अ ग्रेट थिंग. त्यानंतर क्वाड कॅमेराज आहेत, म्हणजे दोन पुढं दोन मागं असे चार कॅमेरेज आहेत. 6.19 इंचची HD+ नॉच डिस्प्ले आहे. 2 दिवसाची बॅटरी म्हणतात, 4000 mAh बॅटरी आहे त्यामध्ये. MTKP 25 ऑक्टा कोर प्रोसेसर, थोडा जुना आहे बघूया आपण. आणि फेस अनलॉक आहे, फिंगरप्रिंट आहे आणि त्यांचं XOS आहे. म्हणजे स्पेसिफिकेशनच्या बाबतीत जर का तुम्ही त्याचं प्रोसेसर बघितला तर ठीकठाक आहे, पण बाकी सगळे जे आहेत ते बऱ्यापैकी चांगले आहेत. आणि लेट्स ओपन क्वाड लेन्स, पॉवरफुल एंटरटेनमेंट, हॉट 7. लक्षात ठेवा इन्फिनिक्सचा हॉट 7 प्रो सुद्धा आम्ही केलेला आहे, त्याचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा त्याचा छोटा भाऊ म्हणता येईल, कारण की प्रो नाही आहे, प्रो काढून टाकलेला आहे. फोनला ठेवूया बाजूला, बॉक्समध्ये काय आहे ते बघूया. मायक्रो USB केबल, 10 वॅटचा ट्रॅव्हल अडॅप्टर आहे. आणि नाईस ही केस जी आहे, छान केस आहे. हे बघा डिझाईन दिसते त्यावरती, अँड इट इज हार्ड सॉफ्ट. जी TPU असते ती नाही आहे. डॉक्युमेंटेशन आणि सिम कार्ड टूल. चला, अरे अजून एक गोष्ट आहे, चिकटून बसलेली आहे आणि गरजेची असते. दिस इज स्क्रीन गार्ड. चला मित्रांनो, ठेवूया सगळं बाजूला आणि बघूया आता फोनकडे. पण त्याच्या आधी ह्याच्यामध्ये SD कार्ड स्लॉट डेडिकेटेड आहे का नाही, लेट्स फाइंड आउट. येस, ट्रिपल कार्ड स्लॉट आहे, म्हणजे डेडिकेटेड SD कार्ड स्लॉट आहे. काढूया सगळे वरती प्लॅस्टिक वगैरे आहेत ते. आणि मित्रांनो, म्हणेन मी ह्याचं ट्रेडिशनल डिझाईन आहे इन्फिनिक्सचा फोन. बरेचसे असे जे फोन्स असतात त्यांचे हॉट सिरीजचे S सिरीजचे असेच दिसायला आहेत, आणि तसाच हा हॉट 7 सुद्धा आहे. मागे फिंगरप्रिंट सेन्सर आहे. आता चांगला वाटतोय, बघूया याचं वेट किती आहे. माझ्या हिशोबाने 167 ग्रॅम, 158 ग्रॅम, म्हणजे हलका आहे, त्याच्याहून तो जड वाटतोय. पण म्हणजे लाईट वेट फोन आहे, 100% वेट डिस्ट्रीब्युशन ठीकठाकच म्हणेन मी. आमच्याकडे ब्लू कलर आहे, पण अजून 2 कलर्स येतात, मिडनाईट ब्लॅक आणि मोका ब्राऊन. क्विकली मित्रांनो बघूया पोर्ट्स वगैरे काय आहेत. खालच्या बाजूला आहे स्पीकर ग्रिल, मायक्रो USB पोर्ट, मायक्रोफोन 3.5 mm जॅक. राईट हँड साईडला वरती आहे व्हॉल्यूम रॉकर, अप अँड डाऊन ऑन ऑफ बटन. वरच्या बाजूला काही नाही आहे, म्हणजे नॉईज कॅन्सलिंग माईक नाही आहे. आणि लेफ्ट हँड साईडला आहे SD कार्ड स्लॉट. टाइम टू गेट स्टार्टेड. हो, चालू करतोय फोन, बघूया काय काय येतात. चला मित्रांनो, फोन झालेला आहे सेटअप. आणि सगळ्यात आधी तुम्हाला काय दिसतं डिस्प्ले वरती, तर वरची नॉच. आणि नॉच मोठी आहे, आणि त्याचं कारण आहे काय, कारण 2 कॅमेराज आहे. 13 MP + 2 MP असे कॅमेराज आहेत. मागं सुद्धा 13 MP + 2 MP असे क्वाड कॅमेराज आहेत. आणि पुढं फ्लॅश सुद्धा आहे, म्हणजे फ्लॅश आणि 2 कॅमेराजमुळं मोठीशी नॉच आहे. त्याला काय म्हणतात, बाथटब नॉच. आणि डिस्प्लेच्या बद्दल सांगायचं झालं मित्रांनो, चांगला डिस्प्ले, कलर्स वगैरे व्यवस्थित दिसतात, HD+ डिस्प्ले, त्यामुळे माझी जास्त अपेक्षा नाही आहे. पण जितकं मला दिसतंय, मला तर ह्याचा डिस्प्ले आवडलेला आहे. पण तुम्ही अगदी ब्राईट सनलाईटमध्ये बाहेर गेला आणि म्हणजे इतकं काही खास दिसणार नाही. बट रेस्ट HD+ मानाने, प्राईसच्या मानाने डिस्प्ले ठीकठाक आहे. OS एक सांगतो मित्रांनो, बऱ्यापैकी आहेत ब्लोटवेअर, प्री इन्स्टॉल्ड ॲप्स, जे तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता, टाकण्याची गरज काय पण मी म्हणतो. चला मित्रांनो, ह्याच्यामध्ये सगळे सेन्सर्स आहेत की नाही आहेत, सगळे सेन्सर्स आहेत, इन्क्लुडिंग फिजिकल जायरोस्कोप, फिंगरप्रिंट सेन्सर सुद्धा आहे, फिजिकल आहे, टेस्ट करूया आणि बघूया. फेस अनलॉक सुद्धा आहे, ते सुद्धा मी टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे. लेट्स फाइंड आउट फिंगरप्रिंट सेन्सर कसा आहे. केला आहे सेटअप मी आणि नॉट बॅड, चांगला आहे, खूप चांगला चालतो. आणि मी मला एक्सपेक्टेड होतं स्लो आहे, कारण P25 प्रोसेसर आहे. आणि आम्ही जेव्हा काही इन्स्टॉल वगैरे करत होतो तेव्हा बघितलं तर थोडं मला वाटलं लॅग वगैरे आहे, म्हणजे जो प्रोसेसर आहे एवढा जास्त स्ट्रॉंग नाही आहे. पण जर का तुम्ही फिंगरप्रिंट सेन्सर बघितला, मला आवडलं, फास्ट आहे, ॲक्युरेटसुद्धा आहे, चालतो व्यवस्थित. फेस अनलॉक बघूया.
फेस अनलॉकसुद्धा चांगलं चालतं. मी असं नाही म्हणणार फास्ट वगैरे, थोडा स्लोच आहे, बिलो ॲव्हरेज म्हणजे थोडं जास्त टाईम घेतं, पण ॲक्युरेट आहे, त्यामुळं एक्सिलंट. फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक. जर का सार व्हॅल्यू याची सांगायची झाली तर 1.170 हेड आणि 1.116 बॉडी, आणि जे लिमिट आहे 1.6 त्याच्या खाली आहे. थोडं अजून कमी असतं तर बरं झालं असतं, पण काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला, सार व्हॅल्यू इज ओके. बोलूया परफॉर्मन्सबद्दल. ऑलरेडी तुम्हाला परफॉर्मन्सबद्दल सांगितलेलं आहे की मल्टीटास्किंग वगैरे तुम्ही कराल तर थोडं तुम्हाला कधी कधी स्लो होईल, स्टटरिंग वगैरे होईल. गेमसुद्धा तुम्ही हेवी गेम नाही खेळू शकत. पबजी खेळू शकाल, पण लो सेटिंगमध्ये खेळायला ठीकठाक आहे. पण हेवी गेम जर का तुम्ही खेळायला गेला किंवा हायर सेटिंग्सवरती खेळायला गेला तर नक्की तुम्हाला प्रॉब्लेम येईल. P25 प्रोसेसर मी म्हणेन ॲव्हरेजच आहे, इतका काय फास्ट वगैरे नाही आहे. आणि 16 NM प्रोसेसर आहे तो, त्यामुळे थोडा जुनासुद्धा आहे. प्रोसेसरच्या बाबतीत आय एम नॉट टू हॅपी. चला मित्रांनो, वळूया कॅमेराकडे. कॅमेरा कसा आहे मी म्हणेन ठीकठाक आहे. रेअर आणि फ्रंट दोन्हीकडं 13+2 MP आहे. फ्लॅशसुद्धा आहे, त्यामुळे अंधारात वगैरे तुम्हाला क्लिक करायचे असतील फोटोग्राफ्स करू शकता. पुढंसुद्धा सेल्फीसुद्धा फ्लॅशमुळे. पण क्वालिटी जर का म्हणायची झाली तर मी म्हणेन ठीकठाकच आहे, ॲव्हरेज आहे. म्हणजे हे माझे फर्स्ट इम्प्रेशन्स आहेत. आत्ताच काही फोटो काढले आणि टेस्ट केलं मी स्क्रीनवरती, मला तर इतके खास नाही वाटले, ॲव्हरेजच म्हणेन. पण ड्युअल कॅमेराज शेवटी पोर्ट्रेट मोड आहे, बाकी सगळे जे तुम्हाला फीचर्स पाहिजेत कॅमेरामध्ये ते सगळे आहेत. ऑडिओ व्हिडिओ कसा आहे मी म्हणेन ठीकठाकच आहे. म्हणजे ऑडिओ तर एकदमच मला इतका नाही आवडला ऑनेस्टली, पण व्हिडिओ म्हणाल तर कलर्स वगैरे ॲक्युरेट दिसतात. HD+ स्क्रीन आहे, जास्त माझी अपेक्षा नाही आहे. व्हिडिओ चांगला होता, ऑडिओ ठीकठाक होता किंवा स्लाइटली बिलो ॲव्हरेज म्हणेन. लाऊडनेसच्या बाबतीतसुद्धा ॲव्हरेजच म्हणेन, क्वालिटीच्या बाबतीत बिलो ॲव्हरेज म्हणेन. तर मला काय वाटतं या फोनबद्दल, मित्रांनो लक्षात ठेवा, हा 8000 फोन आहे. 4 कॅमेराज तुम्हाला मिळतात, मागं तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा मिळतो, जो खरं चांगला आहे आणि दिसायला ठीकठाक आहे. ओव्हरऑल एक डिसेंट फोन आहे प्राईसच्या बाबतीत, कारण की ह्याच गोष्टी जर का 10000 मिळत असते तर मी म्हटलं असतं नाही बाबा घेऊ नका. 8000 ठीकठाक म्हणेन, 8000 प्राईस रेंजमध्ये ह्याच्याहूनही चांगले फोन आहेत. बट इट इज वन ऑफ द top 6, top 7 म्हणजे तेवढं आहे, त्याच्यावरतीसुद्धा चांगले आहेत. सो ओके आहे, ऑफलाईन मार्केटमध्ये तुम्हाला मिळतं. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. बट इन्फिनिक्स आजकाल गेल्या काही महिन्यात चांगले फोन काढते आणि त्याच्यापैकी हा एक मी म्हणू शकत नाही. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.